मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते गोव्याचे माजी मंत्री आणि तुमच्या आशीर्वादाने 14 तारखेला भरघोस मतांनी जे निवडून येणार आहेत ते श्री रमेश तवडकरजी, आमच्या काणकोणचे चेअरपर्सन सायमन भाई, माझे सहकारी आशिषजी, गणपतजी, त्याचप्रमाणे सुनील भाई, मंचावर उपस्थित सर्वानंदजी आणि सर्वच आमचे काणकोण काउन्सिलचे मेंबर्स, पंच, माजी पंच, माजी सरपंच, मंचावरील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच रमेशजीने तुम्हाला विचारलं की आपण 5000 मतांनी ही सीट निवडून देणार का, आणि तुम्ही सांगितलं की हो 5000 पेक्षा जास्त मतांनी ही सीट आम्ही निवडून देणार. मी आजच तुम्हाला सांगतो 5000 मतांनी तुम्ही रमेशजींना आमदार म्हणून निवडून द्या, मी मुख्यमंत्र्यांना शिफारस करून त्यांना मंत्री म्हणून वापस करू. या भागामध्ये आमदार म्हणून मंत्री म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. एक प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती म्हणून आज गोव्याच्या राजकारणामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं. सामान्य घरातला आदिवासी घरातला एक व्यक्ती अतिशय कष्टानं शिक्षण घेतो, त्या ठिकाणी ग्रॅज्युएट होतो, शिक्षक होतो आणि त्यानंतर मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे या हेतून समाजकारण राजकारण करत या गोव्याचा मंत्री होतो आणि मंत्री झाल्यानंतरही त्यांच्यात बदल होत नाही, ते सामान्यासारखेच राहतात, सामान्यातच राहतात आणि सामान्याचंच काम करतात. आणि म्हणूनच आज ज्यावेळी रमेशजी या ठिकाणी उभे आहेत, पुन्हा एकदा वोट मागतायत, त्यावेळी तुम्ही सगळे लोक त्यांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी आलात. मला विश्वास आहे या गोव्यामध्ये ज्या प्रकारे गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं काम केलं, आमचे नेते मनोहरभाई पर्रिकर या गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून, खरं म्हणजे भाऊसाहेब बांदोडकरांनंतर कुठल्या एका व्यक्तीला जर गोवा लक्षात ठेवतं तर त्या व्यक्तीचं नाव आहे मनोहरभाई पर्रिकर. सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार करणारा नेता आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून रमेशजींनी जे कार्य केलं ते आपण सगळ्यांनी बघितलेलं. बीजेपीच्या सरकारनं मनोहरभाईंपासून तर डॉक्टर प्रमोद सावंतांपर्यंत या गोव्याचा चेहरा बदलला, गोव्याला एक आधुनिक रूप दिलं. गोव्यामध्ये समृद्धी आली पाहिजे, सामान्य माणसाच्या जीवनात बदल झाला पाहिजे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची निर्मिती, पुलांची निर्मिती, वेगवेगळ्या प्रोजेक्टची निर्मिती ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये झाली. आणि यासोबत पारदर्शी प्रामाणिकतेनं सामान्य माणसाचा पैसा सामान्य माणसाच्या विकासात गेला पाहिजे या भावनेतनं हे सरकार काम करत होतं. आपण या गोव्यामध्ये काँग्रेसचं सरकार देखील बघितलं, एकही गोष्ट त्या सरकारमध्ये अशी नाही की ते सरकार दाखवू शकेल, पण आपल्या सरकारमध्ये मात्र हायवे पासनं, बायपास पासनं, सुपर स्पेशालिटी पासनं तर वेगवेगळ्या योजनांपर्यंत, इतक्या स्कीम्स पर्यंत आज आपण वेगवेगळ्या गोष्टी दाखवू शकतो, कारण भारतीय जनता पार्टी सामान्य माणसाकरता काम करते. आमचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी
यांनी भारतीय जनता पक्षाला एकच शिकवण दिली की आपल्याला काम करायचं आहे तर ते वंचितांकरता करायचं आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी या प्रत्येक घटकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी काम करतात. आणि या देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला. मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत या देशातल्या गरीबाचं कल्याण आम्ही करत नाही, या देशातले आदिवासी दलित ओबीसी या सगळ्या समाजाचं जोपर्यंत कल्याण आम्ही करत नाही तोपर्यंत आमचा देश पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी सुरू केला. 3 कोटी घरं बांधून पूर्ण केली आणि यावर्षी 80 लाख घरं पुन्हा बांधायला हातामध्ये घेतली. 40,000 कोटी रुपये त्याकरता दिले आहेत. रमेशजी तुमचं जे स्वप्न आहे ना की या काणकोणमध्ये एकही व्यक्ती कच्च्या घरात राहू नये तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आहे. तुम्ही निवडून या आणि त्यानंतर केवळ दिल्लीला जा. जेवढी घरं तुम्हाला बांधायची आहेत गरीबाची तेवढे पैसे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. एकही गरीब या काणकोणचा या ठिकाणी तुम्हाला बेघर किंवा कच्च्या घरात दिसणार नाही. आणि यामध्येही मोदीजींनी आमच्या माता भगिनी जास्त आहेत त्यामुळे सांगतो मोदीजींनी अट घातली की घराकरता तर पैसा देतो पण ते घर बांधल्यानंतर त्याच्यामध्ये पहिलं नाव घरच्या लक्ष्मीचं आमच्या मातेचं बहिणीचं असलं पाहिजे, घरच्या बाईच्या नावानं ते घर झालं पाहिजे आणि पुरुषाचं नाव सोबत जोडलं गेलं पाहिजे. 3 कोटी महिलांना घराचं मालक हे माननीय मोदीजींनी बनवलं. घर असेल, प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाण्याचा नळ असेल, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातलं परिवर्तन असेल, प्रत्येक घरामध्ये गॅस असेल, प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असेल, प्रत्येक घरामध्ये सर्व प्रकारच्या सोयी असतील याची व्यवस्था उभं करण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. आणि म्हणून या देशामध्ये गरिबाबद्दल खूप लोक बोलायचे पण गरिबाचा विकास कोणी करत नव्हतं, भाषणापुरतं मर्यादित होतं. पहिल्यांदा गरिबाच्या हिस्स्याचा पैसा गरिबापर्यंत पोहोचवणारा व्यक्ती कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहेत आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि हे करताना कुठेही भ्रष्टाचार होऊ नये म्हणून थेट बँकेच्या खात्यामध्ये पैसा दिल्लीहून पैसा निघाला तर मध्ये कोणीच त्या पैशाला हात लावू शकत नाही. ज्याच्या नावानं निघाला थेट त्याच्या खात्यामध्ये पैसा जातो असं भ्रष्टाचार मुक्त शासन या देशामध्ये मोदीजींनी आणलं. आणि म्हणूनच एक डबल इंजिनचं सरकार दिल्लीत मोदीजी आणि या ठिकाणी मनोहरभाई आणि ते प्रमोद सावंत या डबल इंजिन सरकारमुळे गोव्याचा विकास अत्यंत वेगानं झाला. आज वेगवेगळे पक्ष येत आहेत आणि या ठिकाणी खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत. कोणी म्हणत आम्ही हे मोफत देऊन टाकू, कोणी म्हणत आम्ही असं कार्ड देऊ, कोणी म्हणत आम्ही तसं कार्ड देऊ, कोणी म्हणत 3,000 रुपये देऊ, कोणी म्हणत 2,000 रुपये देऊ. या सगळ्यांना विचारा. बंगाल मधनं आलेल्या ममता दिदींना विचारा तुमच्या बंगालमध्ये एक तरी कार्ड दिलं का. त्या दिल्लीमधनं आलेल्या अरविंद केजरीवालला विचारा तुझ्याकडे एक तरी गोष्ट तू दिली का. एकही गोष्ट यांनी दिली नाही. हे गोव्यामध्ये येतात रोज खोट बोलतात. या गोव्यामध्ये विधवान करता पेन्शनची स्कीम बीजेपीने सुरू केली, आमच्या सिनियर सिटीजन करता स्कीम बीजेपीने सुरू केली, या गोव्यामध्ये आमच्या मुलींकरता स्कीम ही बीजेपीने सुरू केली, या गोव्यामध्ये हेल्थ स्कीम ही बीजेपीने सुरू केली. या गोव्यामधल्या या सगळ्या स्कीम्स या बीजेपीने सुरू केल्या आणि आता हे तिकडनं येऊन सांगतात आम्ही स्कीम सुरू करणार. त्यांना जाऊन कोणीतरी सांगितलं पाहिजे बाबा रे पहिले आपल्या राज्यात करून दाखवा मग या ठिकाणी गोव्यामध्ये येऊन थापा मारा. आज खरं म्हणजे या पक्षांची अवस्था वाईट आहे, काँग्रेसची अवस्था त्याहीपेक्षा वाईट आहे. आता काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार,
अशा प्रकारे लोकांचा समज झालाय. देशामध्ये भ्रष्टाचाराला पर्यायी शब्द काही असेल तर तो काँग्रेस पक्ष आहे, कारण हा काँग्रेस पक्ष केवळ सत्तेचे लचके तोडून आपली दुकानदारी चालवणारा अशा प्रकारचा पक्ष आहे. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये गरीबाचा सामान्य माणसाचा विचार करणारा पक्ष हा एकमेव भारतीय जनता पक्ष आहे. आज आपण बघा रमेशजी, तुम्ही एवढं मोठं आंदोलन केलं आमच्या आदिवासीला जमिनीचा हक्क मिळण्याच्या संदर्भात, या संपूर्ण देशामध्ये 70 वर्षानंतर माननीय मोदीजींनी हा निर्णय घेतला की आदिवासीला त्याच्या जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे, आणि त्या संदर्भात मी कारवाई झाली आणि आपल्या गोव्यातही कारवाई सुरू झाली. मागे मोदीजी आले होते तर आदिवासींना जमिनीचे पट्टे आपण दिले, आणि आता तुम्ही निवडून आलात की एकही आदिवासी असा उरणार नाही की ज्याला जमिनीचा पट्टा असणार नाही, सगळ्यांना त्यांच्या जमिनीचे पट्टे आपण देतो आहे. केवळ आदिवासीच नाही, आमचे ओबीसी असतील, इतर समाजाचे लोक असतील, ज्यांना घराकरता जमीन नाही त्यांना घराकरता जमीन देण्याचं काम हे डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वातलं सरकार या ठिकाणी करत आहे. ज्याकडे जमीन नाही त्याला जमीन मिळेल, आणि मोदीजींच्या योजनेतनं घर मिळेल. कोणीही बेघर राहणार नाही, जमीन नाही म्हणून घर नाही अशी कोणाची अवस्था असणार नाही, हे देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं डॉक्टर प्रमोद सावंतांच्या आणि मोदीजींच्या नेतृत्वात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती सगळ्यांना करायला लावलो आहे, उशीर खूप झालाय, सांगण्यासारख्या गोष्टी इतक्या आहेत की मी तास दोन तास बोलत राहिलो तरी देखील संपणार नाही. पण आज गरीबाला मोफत रेशन देणारे मोदीजी आहेत, गरीबाच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय लावणारे मोदीजी आहेत, आणि यासोबत गरीबाच्या मुलानं गरीब राहू नये, त्याला शिक्षण घेता यावं, उच्च शिक्षण घेता यावं, त्याला मोठं होता यावं, आणि नोकरी मागणारा नाही नोकरी देणारा बनता यावं, याकरता वेगवेगळ्या योजना करणारे आपले मोदीजी आहेत. आणि म्हणून आता आपल्याला त्याच लोकांचे हात बळकट करायचे आहेत जे मोदीजींसोबत आहेत. आणि या मतदारसंघामध्ये कोणाला निवडून दिल्याने मोदीजींचे हात बळकट होतील? रमेश तवडकरांना निवडून दिल्यामुळे मोदीजींचे हात बळकट होतील. रमेश तवडकरांना निवडून दिल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होईल, डॉक्टर प्रमोद सावंत मजबूत होतील, आणि त्या माध्यमातून मोदीजींच्या विकासाची गंगा आणि आपल्या सरकारच्या विकासाची गंगा तुमच्या दारापर्यंत पोहोचेल. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्ताने येत्या 14 तारखेला केवळ आपणच नाही तर आपल्या सोबतच्या घरच्या प्रत्येकाला सांगा. आणि माझ्या माता भगिनींना तर माझी जास्त विनंती आहे, कारण तुम्ही जर मनावर घेतलं तर हा 5000 विजय 7000 देखील जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मनावर घेऊन 14 तारखेला कमळाचं बटन दाबून पुन्हा एकदा रमेश तवडकरांना प्रचंड मताने काणकोणचा आमदार बनवा एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. देव बरे करू.